सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढलाय. सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस इथपर्यंत पोहोचलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात वैशाख महिन्याच्या पूर्वीच उष्णतेचं काहूर माजलंय. पुढचे काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची चिन्ह आहे. या उन्हाळ्याच्या झळा स्थानिकांप्रमाणेच इथं येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रस्त करतायत. याचा परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. पाहूया कोकण नऊचे प्रतिनिधी परेश कांबळी यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट. वैशाख महिना आला की वातावरणात उन्हाच्या झळा जाणवू लागतात. यालाच वैशाख वणवा असं देखील म्हणतात. मात्र चक्क चैत्र महिन्यात सिंधुदुर्गवासियांना वैशाख वणव्याचा अनुभव येतोय. सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाच्या झळा जिल्हावासियांना सतावू लागल्यात. उन्हाच्या झळा वाढल्यानं नागरिकांना काही प्रमाणात उकाड्याचा सामना करावा लागतोय. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कडाक्याचं ऊन जाणवत असल्यानं त्याचा परिणाम वाहतूक, बाजारपेठ तसंच दैनंदिन कामकाजावर सुद्धा होतोय. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत असल्यानं कामानिमित्तानं घराबाहेर पडणारे नागरिक डोक्यावर टोपी परिधान करत असल्याचं दिसून येतंय. महिलासुद्धा स्कार्फ बांधून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वाढत्या उन्हाचा परिणाम वाहतूक वर्दळीसह हातगाडीधारक, विविध वस्तू विक्रेते तसंच फेरीवाले यांच्या व्यवसायावरसुद्धा काही प्रमाणात झाला आहे. शहरातील तापमानामध्ये जसजशी वाढ होत आहे तसे नागरिकांना उन्हाचा त्रास जाणवू लागलाय. उन्हापासून आणि उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बाजारपेठेतल्या विविध वस्तूंची खरेदी नागरिकांकडून केली जाते. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शरीराला अधिक थंडावा देणाऱ्या फळांची आवक वाढलेली दिसते. शहरात बाजारपेठेमध्ये कलिंगड, द्राक्ष यासारख्या उन्हाळी फळांच्या मागणीत अधिक वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त ऊसाचा रस आणि फळांचा रस यांची देखील मागणी वाढू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची ओढ नेहमीच असते. मात्र ऐन सुट्टीच्या दिवसात उन्हाचा पारा वाढल्यानं पर्यटक जिल्ह्यात येण्यास धास्तावत आहेत. याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गच्या पर्यटनावर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही सिंधुदुर्गला येतो आहे आणि सगळ्यांना हे पिकनिक स्पॉट म्हणून आवडतं. पण आता या वर्षी असं आपल्याला बघायला मिळतं आहे की उष्णता खूप वाढली आहे, त्यामुळे लोकांना याची निवड करायला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होईल. ज्या प्रकारे इथे पॉल्युशन वाढलं आणि उष्णता वाढला आहे, त्यामुळे आम्ही फ्युचरला विचार करू की आम्ही आमच्या फॅमिलीला इथे घेऊन येणार की नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात सतावणारी समस्या म्हणजे पाणीटंचाई. जिल्ह्यातील खेडेगावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात होते. संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन पाणीटंचाई आराखडा तयार केला जात असून त्यानुसार उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पारा, तापमानाचा जो पारा आहे तो वाढत चाललेला आहे. साधारणतः 40 डिग्री सेंटीग्रेडकडे हे तापमानाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जे पाणी टंचाईचे धोके आहेत त्या दृष्टिकोनातून प्रशासनानेही जे तयारी सुरू केलेली आहे. संभाव्य पाणी टंचाई आराखडा आहे तो प्रत्येक तालुक्यांनी तयार करण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे. त्याला मंजुरी मिळताच आपण उपाययोजनांना सुरू करतो आहे. ज्याच्यामध्ये इंधन विहिरींची दुरुस्ती आहे, नळ पाईपलाईन आहे त्यांची दुरुस्ती आपल्याला करावी लागेल, विहिरींची दुरुस्ती आहे. त्याचबरोबर PDO तहसीलदार आणि जे डिप्युटी इंजिनियर आहेत हे संयुक्त पाहणी करतात आणि लोकांशी संवाद साधून ज्या ज्या गावांमध्ये पाणी टंचाई भविष्यामध्ये निर्माण होणार आहे त्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व प्रशासनाच्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या संयुक्तपणे काम करतात. जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं जिल्ह्यातल्या पर्यटन आणि जनजीवन यावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्गात सध्या उन्हाचा पारा वाढला आहे, त्यामुळे ह्या काळात प्रवास करणं किंवा घराबाहेर पडणं ही सुद्धा जिकिरीचं झालं. सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटकांची ओढ मात्र या ठिकाणी जास्त असते. कडक उन्हामुळे पर्यटक या जिल्ह्यात येण्यास आस्थावत आहे आणि याचा परिणाम मात्र या पर्यटनावर होण्याची दाट शक्यता दिसते. कोकण.